जिले की कामठी पुलिस ने गौवंश तस्करी के मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपी मध्य प्रदेश के रहने वाले हैं। नागपुर जिले के नवीन कामठी पुलिस थाने को सूचना मिली थी कि एक ट्रक में गौवंश को काटकर ले जाया जा रहा है। इस सूचना के आधार पर पुलिस ने वाहन को जब्त कर 4 आरोपियों को गिरफ्तार किया। इस दौरान पुलिस द्वारा 61 मवेशियों को भी छुड़ाया गया। सभी आरोपी 2 दिन की पुलिस हिरासत में है और आगे की जाँच जारी है। सदरचे जे प्रकरण आहे यामध्ये दिनांक 29/8/2022 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारामध्ये नॅशनल हायवे क्रमांक 7 या ठिकाणावरून अवैधरित्या जनावराची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी सापळा लावून संशयित वाहन चेक केले असता एक 10-चाकी कंटेनर मिळून आलं। त्या कंटेनरची तपासणी केली असता सदर कंटेनरमध्ये गोवंश जातीचे एकूण 61 जनावरे ज्यांचं 3 ते 5 वर्ष वयोगट असू शकतो तर अशा प्रकारचे अतिशय म्हणजे अवैधरित्या त्यांना बांधून त्याची वाहतूक करताना मिळून आली म्हणून सदर प्रकरणामध्ये सदर जनावराची सुटका करण्यात आलेली आहे आणि यामध्ये प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये पोलीस स्टेशन नवीन कामठी या ठिकाणी गुन्हा दाखल करून कंटेनरमधील चालक दुय्यम चालक आणि त्यांना मदत करणारे इतर 2 असे एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। अटक आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा 1 तारखेपर्यंत PCR प्राप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये सदरचे जनावरे कुठून आणले कुठून नेत होते आणि इतर दृष्टीने पुढील तपास सुरू आहे। यातील जे जप्त करण्यात आलेले मिळून आलेले जे गोवंश जातीचे जनावरे होते त्यांना त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या पुढील देखरेखीसाठी गोसंस्था गोशाळा या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। तपास सुरू आहे।